कुछ यार तू असं नाही वाटत का रे? हो रे, मला वाटते. आई सवाड माझ्याबद्दल बोलतोय. बोल ना. साधा विचार कर ना यार. माझ्यासारख्या भरदार पर्सनॅलिटीच्या माणसाला सर्दी रे. माझ्यासारख्या पर्सनॅलिटीच्या माणसाला ही लोक फक्त ऐकणार यार, बघणार नाही. ही लिफ्ट आहे, तू चालता हो. नाही तर छोटू काय आलं? नाही ते मला कळलं नाही, ते छोटू म्हणजे काय ते कळेल नंतर. रेडिओ सिटीच्या दारात येऊन तू हे बोलतोयस. तसं रेडिओ सिटी म्हणजे इंडियन रेडिओचे पायोनियर आहेत ना. म्हणजे? अरे इंडियन रेडिओचे पायोनियर आहेत. पायोनियर म्हणजे काय? पायोनियर मेने राम रतन धन पायोनियर. पायोनियर हम तो रेडिओ सिटी के आयोनियर. कधी कधी ना मला तुझी खूप कीव येते. कॉटन किंग प्रस्तुत स्ट्रगलर साला. आता तू गळतील आहे धावडे. कुशा यार इकडे म्हणून आपलं काय होणार आहे? आयुष्मान खुराना, मनीष पॉल, अभिजित खांडकेकर हे सगळे आधी रेडिओवालेच होते. डायरेक्ट इंडस्ट्रीज सेंटर. आणि समजा तुला इथे नोकरी नाही मिळाली तर तू डायरेक्ट बच्चन. सगळं बच्चन साहेब रेडिओमध्येच पहिल्यांदा रिजेक्ट झाले. तू जर रिजेक्ट झालास तर डायरेक्ट बच्चन. इथे तुमच्या पैकी इंटरव्ह्यू साठी कोण आलंय? तुम मुझे वहां ढूंढ रहे और मैं तुम्हारा यह इंतजार कर रहा हूं. नहीं स्ट्रगलर साला. मी स्ट्रगलर साला. आई जवळला रिजेक्ट होऊ दे. मी बब्बर सर करणार. मला बब्बर सर खूप आवडतो. लहानपणी राणेपुरीत जायचो ना वाघ बघायला. आई असायची बरोबर. वाघ दिसले की आईला सांगायचो, आई बब्बर सर, बब्बर सर, बब्बर सर. स्ट्रगलर साला. तू जरा बाहेर जाऊन बस आणि माझ्या केबिनच्या आसपास भटकू नकोस. बसडत येईल काय? बाहेर जाऊन बसतो. दादा सर कमिंग. बसा. तुला आरजे म्हणजे काय माहितीये? आरजे म्हणजे सुपर हिट सर. जबरदस्त. बालगंधर्व घ्या, नटरंग घ्या, सुपर हिट सर. निवड बघितला? जबरदस्त सुपर हिट. मला पण विचारलं होतं पण मी म्हटलं एक्सपोज मला नाही जमणार. म्हणजे कसं कल्चर नाही ना सर. म्हणजे मी तसा लेडीज रोल करतो. म्हणजे हे बघा सर, तू इथपर्यंत मी शेव करतो पण ह्याच्या खाली एक्सक्यूज मी नाही करू शकत सर. सॉरी. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? आरजे रवी जाधव. अरे जॉकी म्हणजे काय माहिती आहे? हा ते त्याच्यावर खूप पैसे लावतात ना सर. महालक्ष्मीला रेस्कोर्स आहे. आणि सर तुम्हाला सांगतो जग्गू दादाला पण जॉकी म्हटलं जातं. जग्गू टायगरचे बाबा ए जॉकी श्रा. अरे अरे मी वेगळ्या जॉकी बद्दल बोलतोय. आलं लक्षात सर. ऍक्च्युली सर मी वांगणीला राहायचो. वांगणी माहिती आहे तुम्हाला कुठे आलं? कर्जत ट्रेन पकडावी लागते सर. सर तासाला एक ट्रेन आहे. एका तासाला फार दुकानं नव्हती सर तिथे. एकच दुकान आणि तिथे पण फक्त VIPचेच मिळायचे. ती पण नाही परवडायची सर आम्हाला. म्हणून आम्ही रस्त्यावरती रूपाचे वापरायचो.
आता ती परिस्थिती नाहीये सर. आता परिस्थिती बदलली पण शेवटी ब्रँड तो ब्रँड. अरे कसला ब्रँड? जॉकी अंडरवेअर. या दिस वे प्लीज. थँक्यू. प्लीज प्लीज तुमची लेस निघाली. यूजलेस. थँक यू सर. सर वाजला 10-10. क्या बात आहे, तुम्ही दोघे इकडे कुठे? ते इंटरव्ह्यू साठी आलो होतो. इंटरव्ह्यू साठी रे? इंटरव्ह्यू? अरे मागे लागलेले. इंटरव्ह्यू द्या, इंटरव्ह्यू द्या. मग मी म्हटलं की मी पण. हां आम्ही म्हटलं की देऊया ना इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू द्यायला काय लागतं एवढं? तुम्ही इथे विजूची फिल्म येते ना मंकी बात, ती मी केली आहे. मग किती गाणी केली आहेस की गायला आहेस? नाही मी the shoulder has been given some other responsibility this time. Oh kare dada tumcha kay kare re he bolle na ata majya shoulder var sagli responsibility hai yaar family chi. nahi manje ya vela for a change mi acting karto abhinay the AVG first time as an actor. kar कॉन्ग्रेट्स रे. इसका फोन बज रहा है भाई. सिचुएशन पे गाना लगा है क्या रेडियो सिटी? किसका फोन है ये? गाना क्यों बचा अभी है? बाबा 1,500 रुपयाचा है तो. अरे चिडवण्याची मर्यादा असते की नाही काय? अरे आता तू ऍक्टिंग कर ना. अरे आपण काय मेनू आहे का संत्या? हा काय? नाही मग आपण एक काम करूया, आपण आता गाणी गायला सुरुवात करूया. संत्या विचार कर, तू गाणी गाशी तर लोकांचे काय लेवडे लागतील? गाऊ शकणारस का तू? नाही ना, ऍक्टिंगच करावी लागणार आहे ना मग. अरे किमान सांगायचं तरी ना त्याने प्रोड्युसरला की बाबा माझ्याऐवजी संत्याला घ्या म्हणून. तू काय आपल्या मोठ्या माझ्या अवध्या करत असतोस, घ्या तर घालून. मी असतो ना, मी लाईव्ह फोन केला असं त्याला, कळलं ना? तुझ्यावर काय गांडी शेकूट घालून बसलो नसतो. एनिवे हे बघ, शेवटी तो तुझा मित्र आहे, तू तुझं बघ काय ते. चल रेडिओ सिटी 91.1 भेटताय शो शो शनाली सोबत. रेडिओ सिटीच्या स्टार कट्ट्यावरती गप्पा म्हणण्यासाठी आज आलेले आहे महाराष्ट्राचा आवडता आवाज, आणि अर्थातच ते सगळ्यांना म्हणत असतात तोडलंस मित्रा. पण तोडलंस मित्रा म्हणता म्हणता त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला जिंकलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांसोबत त्यांची मनं जी आहेत ती जोडली गेली आहेत, आणि ते आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते संगीतकार, गीतकार, निर्माते, दिग्दर्शक आणि आता अभिनेते म्हणून आपल्यासमोर येणारे अवधूत गुप्ते. रेडिओ सिटी नमस्कार. फायनली आता आमची इच्छा पूर्ण होणार आहे अवधूत गुप्ते यांना ऑन स्क्रीन बघण्याची. हो अभिनेते म्हणून तुम्ही आमच्या समोर येत आहेत. हो आणि हे काम केलं आहे विजय माने यांनी. हो काय करायचं, त्यांच्या आडनावातच माने आहे त्यामुळे उनको मना नाही कर सकते. पण त्याचबरोबर सध्या तुम्ही स्टुडिओ मध्ये आहात आणि तुमच्यासाठी अनेक फोन कॉल्स येतात. पहिला फोन घेऊयात. FM बोले तो रेडिओ सिटी 91.1. कोण बोलताय? नमस्कार मॅडम, मी सदा चामटे बोलतोय. सदा चामटे, ओके. हाय सदा. आमटे बोलतोय. हाय सदा. काय मला ते अवधूत गुप्तेने प्रश्न. बोला बोला चामटे. आमटे आमचे जे फेवरेट ऍक्टर आहेत संतोष जुवेकर. प्रश्न असा आहे, ते आमचे सगळ्यांचे फेवरेट आहेत, म्हणजे माझ्या घरच्यांचे पूर्ण फॅमिलीचे. एक मिनिट. हो माझे पण फेवरेट आहे. माझे पण तुमचा प्रश्न काय? पण तर तुम्ही त्याला सिनेमात घेणं का बंद केले? काय त्यांना सिनेमात का नाही घेते तुम्ही? अहो बंद वगैरे काही केलेलं नाहीये, तो माझा पण लाडका ऍक्टर आहे.
एक एखाद दोन पिंपरी म्हणजे झेंडा मध्ये होता, मोर्या मध्ये होता, एकतारा मध्ये होता. झेंडा मध्ये घेतला, झेंडा मोठे झाले की नाही? मोर्या मध्ये घेतले, मोठे झाले की नाही? झाले का नाही? दोन्ही पिक्चर मोठे. एखाद चित्रपटामध्ये जर का नाही घेतलं त्याचा अर्थ बंद केला असा होत नाही ना? नाही 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 नाही. अहो ते घेतील म्हणजे नक्की पुढचा सिनेमा तर नक्की करतील. तुम्हाला ते पाहायची खूप इच्छा आहे असं लक्षात येत आहे. कधी कधी करणार? अरे काय कधी करणार आहे काम? तुम्हाला वाटतंय की संतोष जुवेकर आणि अवधूत गुप्ते यांनी पुन्हा एकत्र यावं, पण ते नक्कीच पूर्ण होईल लवकरच. अरे कधी करणार? पण काय काय नाही करायचं ठेवलंय संतनी तुमच्यासाठी. संतनी म्हणजे काय करायला पाहिजे? किती बॉडी किती करायची? किती ऍक्टिंग किती चांगली करत बसायचं मुलांनी? कधी करणार? कधी गंज लागायला त्याच्या ऍक्टिंगला घ्या, त्याला काम दिलं पाहिजे तुम्ही. अरे दे ना यार काम, तू पण काय माणूस आहे काय मला सांग. आता दुसरं पिक्चर, आता कुठला पिक्चर? एकदम तू मला काही सांगत पण नाही. येस, तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर नक्की मला कॉल करा आणि ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1 रग रग मैं दौड़े सिटी. हा सर. उषा कुठे आहे? इथेच आहे दादा, इथेच आहे. हे सोड, संध्याला कोणी चढवलं? बोलतो आवाज मधून मधून फोन करतोय. कुशा सांग ना, तुला तुझ्या माझ्या पिक्चर मधल्या रोलची शपथ आहे. बाबाने बाबाने मी खूप सांगत होतो बाबाला की नको करू यार असं, नको करू असं. बरोबर नाही, संत्याचं ठीक आहे, संत्या च्युती आहे, पण अवधूत सरपण आहेत ना तिकडे, अवधूत सरपण आहेत ना असं म्हटलं. दादा ते माझ्या रोलच फिक्स आहे ना. कुठे आहे सांग. संत्या माहित नाही. अरे संत्या नाही बाबा, बाबा कुठे? अभिजी. मी अवधूत. अरे अवधूत, अरे अरे ते मस्करी रे, मस्करी मस्करी केली मित्राची मस्करी रे. मस्करी सर जाता येत सध्याही महाराज तुम्हाला सॉरी आवडते ना. आता तुला दाखवतो अवधूत गुप्ते काय चीज. हॅलो हॅलो अवधूत सर. अहो तसं नाही अहो, तुमच्या काहीतरी गैरसमज झालाय. ऐकलं का? थांबत मी मी बाहेर येऊन तुम्हाला समजावतो. बघू दे किती हिंमत आहे तुझ्यात. ये हिंमत असेल तर बाहेर ये. सर हो हिंमत कुठून तरी आणेल, पण पाणी कुठून आणू? मीच बंद केलं बाहेर ना. आता बघूया कोण कुठे शेपूट घालते ते. बाय सर. असं करू नका हो. ओ किमान प्लास्टिकची बाटली तरी अर्धी टाकून द्या ना. बसलाय पाणी पाठवा नाही तर सबस्क्राईब तरी करा. सबस्क्राईब सबस्क्राईब. सो कसा वाटला स्ट्रगलर सालाचा हा एपिसोड आणि कसं वाटलं आमच्या मंकी बातचं प्रमोशन? पण एवढंच नाही, तुमच्यासाठी सरप्राईज. एक म्हणजे करायचं आहे काय तर मंकी बात चित्रपटाला जायचं आणि जे तिकीट असेल त्याच्याबरोबर एक सेल्फी काढायचं, तो तुमच्या फेसबुक पेजवरती तुम्ही अपलोड करायचा आणि मंकी बातचं जे पेज आहे त्याला टॅग करायचं. आणि मग त्यानंतर तुम्हाला काय मिळू शकतं तर एक बंपर प्राईज मिळू शकतं, दोन कॉटन किंगकडनं तुम्हाला छान छान गुडीज मिळू शकतात, तीन तुम्हाला कलाकारांबरोबर भेटी मिळू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रगलर सालाच्या पुढच्या एपिसोडमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. सो लवकरात लवकर मंकी बातला जा आणि तिकीट सेल्फी विसरू नका.